हॅलो फ्रेंड्स, बावशिल्प क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पनीर बा, पनीरची रेसिपी म्हणलं की सगळ्यांना खूप आवडते, म्हणून मी आज फ्लेवर्ड पनीरचे सुंदर असे स्टार्टर बनवले. बघूया तर, चला माझ्या सोबत. आज मी तुम्हाला पुदिना तोडण्याची एक छान ट्रिक सांगणार आहे. मी वरचं देठ थोडंसं तोडून घेतलं आहे आणि मग खालचा जो पार्ट असतो तो ऑपोजिट डायरेक्शननी खेचून घेतल्याबरोबर आपली पानं सेपरेट होतात. तुम्ही बघू शकता 2 मिनिटात आपला पुदिना छान प्रकारे सोलला जातो. पुदिन्यामध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल प्रॉपर्टीज असतात. आपण पुदिना फ्लेवरचं जे पनीर बनवणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे पुदिन्याची पानं, गार्लिक, ग्रीन चिली, कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर आणि लिंबू. थोडंसं चवीपुरतं मीठही आपल्याला लागेल. सगळ्या गोष्टी आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. फक्त लिंबू आपण दूध फाडण्यासाठी वापरणार आहोत, सो तो आपल्याला ग्राइंड नाही करायचा आहे. अतिशय हेल्दी पौष्टिक अशी रेसिपी आहे ज्याच्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होत नाही. आता आपण लिंबाचा रस काढून घेतो आहे. लिंबाच्या रसामध्ये आपण थोडंसं पाणी पण टाकणार आहोत दूध पाडण्यासाठी, ज्याच्यामुळे अतिशय सॉफ्ट असं पनीर तयार होतं ज्याच्या लिंबामध्ये सी विटामिन असतं. पुदिन्याचा आपण फ्लेवर जेव्हा आपण बघतो अतिशय सुंदर ॲरोमा असतो त्याला. सुरुवातीला आपण दूध बॉईल करून घेतो आहे. त्याच्यानंतर आपण जी ग्राइंड केलेली पुदिना, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट होती ती टाकून घेऊ. 5 मिनटं दूध उकळू देऊया नंतर आणि मग त्याच्यामध्ये पाणी आणि मीठ मिक्स केलेला जो लिंबाचा रस आहे तो टाकून घेऊया आणि सतत हलवत राहूया जेणेकरून दुधापासून पनीर वेगळं होईल. तुम्ही बघू शकता पनीर हे वेगळं झालेलं दिसतं आपल्याला हलवताना, पाणी वेगळं झालेलं दिसतं. पनीरमध्ये भरपूर प्रोटीन्स असतं, मुलांचे दात स्ट्रॉंग होतात, बोन स्ट्रॉंग होतात, आपले ब्लड शुगर लेवल मेंटेन राहते, डायजेशन पण खूप छान होतो, वेट लॉस होतो. आपलं पनीर तयार झालं आहे. एक मलमलचा कपडा मी घेते आणि एक्सेस वॉटर जे आहे त्याच्यामध्ये ते आपण काढून घेऊया. मध्ये पण बघतो की पुदिन्याचा फ्लेवर असतो ज्याच्यामुळे आपलं सर्दी खोकला कमी होतो, डोकं दुखणं थांबतं, त्याचा एक सुंदर ॲरोमा असतो ज्याच्यामुळे आपल्याला खूप फ्रेश वाटतं. हे आपलं पाणी जे तयार झालं आहे ते आपण नंतर स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये. आता आपलं हे जे पनीर पाणी निघालेलं तयार झालं आहे ते व्यवस्थित आपण कपड्यामध्ये परत बांधून घेऊ. त्याच्यावर थोडंसं वजन ठेवूया आणि ज्याच्यामुळे छान पनीर बाइंड होईल. अर्धा तास हे आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. अर्धा तासानंतर आपण जेव्हा ओपन करणार तेव्हा छान आपलं पनीर सेट झालेलं असणार आहे. आता आपण ते कट करून घेऊया. पनीरने पण भरपूर वेट लॉस होतो, डायजेशन चांगलं होतं, त्याच्यामध्ये विटामिन बी कॉम्प्लेक्स असतं जे प्रेग्नंट वुमन आणि सगळ्यांनाच खूप चांगलं असतं. आपले पनीरचे सॉफ्ट पीसेस तयार झालेले आहेत. आता आपण फ्लेवर पनीरचे पकोडे करण्यासाठी लागणारं सामान आहे ग्रीन चिली, सॉल्ट, कोथिंबीर. मी ओव्याची पानं घेतली आहे, तुम्ही ओवा घेतला तरी चालेल. थोडंसं जिरं आणि स्प्राउट्स. स्प्राउट्समध्ये पण भरपूर प्रोटीन्स असतात, फायबर्स असतात, ब्लड सर्क्युलेशन त्याच्याने छान होतं, वेट लॉस होतो, इम्युनिटी चांगली बिल्ड होते,
ॲसिडिटी रिड्यूस करते म्हणून आपल्याला स्प्राउट्स घ्यायचे आहेत. आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण आता छानपैकी बारीक करून घेणार आहोत. आपण ओवा वापरतो आहे कारण ओव्यामुळे आपल्याला सर्दी खोकला होत नाही, आपलं डायजेशन चांगलं होतं, स्किनही चांगली होते आणि ॲसिडिटीपासून इन्स्टंट रिलीफ मिळतो. म्हणून आपण ओवा घेतला आहे, मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतला आहे. आपलं बॅटर आता छान रेडी आहे, त्याच्यात थोडीशी हळद टाकली आपण आणि थोडेसे मी त्याच्यात तिळही टाकले. मीठ आपण वाटतानाच टाकलं होतं आणि हे आता व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेऊया. हे छान आपलं मिक्स झालं बॅटर की त्याच्यात थोडंसं आपण जे आपलं पनीरचं पाणी होतं की नाही तेही टाकून घेणार आहोत. ते पाणी तुम्ही नंतर कणिक भिजवताना वगैरे पण वापरू शकता, फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता, नेक्स्ट टाईम तुम्हाला पुन्हा पनीर करण्यासाठी ते वापरता येईल. आणि आता आपण हे पनीरचे क्यूब्स आहेत ते त्या बॅटरमध्ये टाकून घेणार आहोत. छान ते व्यवस्थित डीप झाले की आता आपण हे जे तेल आहे ना गरम ते थोडंसं त्या बॅटरमध्ये टाकणार आहे कारण त्याच्यामुळे आपले पकोडे क्रिस्पी होतात. तुम्ही बघू शकता. आणि आता मी हे पकोडे त्याच्यात मिक्स करून तळून घेते. छान गुलाबी कलर त्याला आला की आपण ते काढून घेणार आहोत. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही नक्की दाबा कारण माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सतत मिळत राहते. आणि शक्यतो मी लोखंडाच्याच कढईत तळते कारण की आयर्न कंटेंट ॲटोमॅटिकच आपल्या शरीरात जातं आणि अशा हेल्दी रेसिपीज आपण केव्हाही खाल्ल्या तर आपल्याला त्याचा बेनिफिटच होतो. आपले पकोडे आता छान तळून झालेले आहेत, बाहेर सुंदर पाऊस पडतोय आणि चहाबरोबर असे पकोडे, फ्लेवर्ड पनीरचे पकोडे खायला आपल्याला नक्कीच आवडतील. चला तर मग ट्राय करूया. तुम्ही ते सॉसबरोबरही खाऊ शकता, नुसतेही खाऊ शकता.